रूपांतरणाचे किंवा स्थानांतरणाचे नियम, रूल्स ऑफ रिप्लेसमेंट. मागे आपण अनुमानाचे नियम पाहिले. या अनुमानांच्या नियमांव्यतिरिक्त देखील काही नियम आहेत, त्यांनाच रूपांतरणाचे किंवा स्थानांतरणाचे नियम असे म्हटले जाते. युक्तिवाद सोडवत असताना केवळ अनुमानाचे नियम आपल्याला पुरेसे ठरत नाहीत, तर त्यासाठी या नियमांची म्हणजेच रूपांतरणाच्या नियमांची आवश्यकता असते. या नियमामध्ये पहिला जो नियम आहे तो डी मॉर्गन्स लॉ किंवा डी मॉर्गन नियम, आणि यामध्ये दिलेलं विधान जे असतं पी अँड क्यू आणि त्याचा निषेध केलेला आहे, तर या नियमाबरोबरच किंवा या नियमाचाच रूपांतरित रूप जे आहे ते पुढं दिलेलं आहे, नॉट पी ऑर नॉट क्यू. म्हणजे पहिल्या बाजूचा जो पी अँड क्यूचा निषेध दिलेला आहे तोच दुसऱ्या बाजूला दोघांनाही नॉट विभागून दिलेला आहे आणि दोघांचा वैकल्पिक स्वीकार केलेला आहे. आणखी एक त्या नियमामध्ये पी ऑर क्यू या विधानाचा निषेध केलेला असेल तर त्याचं रूपांतरण हे नॉट पी अँड नॉट क्यू या पद्धतीनं होतं. पुढचा नियम आहे कम्युटेशनचा नियम, आणि यालाच आपण क्रमपरिवर्तन असं म्हणतो. दिलेलं विधान पी अँड क्यू असं असेल तर या विधानाचं रूपांतरण क्यू अँड पी असं होतं, म्हणजेच मूळ घटकांची फक्त अदलाबदल होते आणि मुख्य चिन्ह जे आहे ते तसंच राहतं. त्याचप्रमाणे पी ऑर क्यू या विधानाच्या बाबतीतही कम्युटेशनचा नियम त्याच पद्धतीनं काम करतो, म्हणजेच इथं देखील दिलेल्या विधानांची अदलाबदल होते क्यू ऑर पी या पद्धतीने. पुढचा नियम आहे टॉटोलॉजीचा, त्यालाच आपण पुनरुक्ती असं म्हणत असतो. हे दिलेलं एक विधान असेल तर या विधानाचे आपल्याला दोन विधानं करता येतात आणि त्या दोघांना आपला संधी या चिन्हानं जोडता येतं. त्याचप्रमाणे असंच एक प्रकारे पुन्हा एकदा वैकल्पिक चिन्हानं याच एकच विधान दोन वेळा मांडून त्याचा देखील स्वीकार करता येतो. त्यानंतरचा पुढचा नियम आहे इम्प्लिकेशन, किंवा त्याला आपण आय एम पी म्हणतो आणि मराठीत व्याख्या असं म्हटलं जातं. दिलेलं विधान व्यंजन विधान असेल आणि या व्यंजन विधानाचं मग रूपांतर काय करायचं, तर ते रूपांतर नॉट पी ऑर क्यू या पद्धतीनं होत असत. ट्रान्सपोजिशनचा नियम, की ज्याला आपण शॉर्टमध्ये ट्रान्स असं म्हणतो आणि त्यालाच मराठीमध्ये व्यंजन व्यतिरेक असं म्हटलं जातं. आपल्या समोर असणारं विधान व्यंजन विधान असतं, पी इम्प्लाइज क्यू, आणि मग या व्यंजन विधानाचं रूपांतरण काय होतं आहे, तर नॉट क्यू इम्प्लाइज नॉट पी. म्हणजे इथं लक्षात येतं की दिलेलं विधान व्यंजन विधान आहे, तर ही जी घटक विधान आहेत व्यंजन विधानाची त्यांच्या जागा बदल होतात आणि त्याला निषेध हे चिन्ह लागतं. डबल निगेशन म्हणजेच द्विवार निषेध, त्यालाच आपण शॉर्टमध्ये डी एन असं म्हणतो. दिलेल्या विधानाचा जर दोन वेळा निषेध केलेला असेल तर त्यावरून दिलेल्या विधानाचे दोन्हीही निषेध काढून फक्त मूळ विधान आपल्याला तिथं घेता येतं. त्यानंतर पुढचा नियम आहे असोसिएशनचा नियम, त्याला सहसंबंध असं म्हटलं जातं. की या नियमानुसार दिलेलं विधान जे आहे पी ऑर कंसात क्यू ऑर आर, तर या विधानाचं रूपांतरण करत असताना पी ऑर क्यू हे एकत्र जोडून घेता येतं आणि कंसाच्या बाहेर ऑर आर या पद्धतीनं या विधानाचं असोसिएशन केलं जातं. त्याच पद्धतीनं दिलेल्या विधानामधली मुख्य चिन्ह संधिचिन्ह असतील तर त्याचं देखील आपलं रूपांतरण पुढील प्रमाणे, म्हणजेच पहिल्या कंसात पी अँड क्यू कंसाच्या बाहेर अँड आर या पद्धतीनं करता येतं. म्हणजे इथं आपण पहिल्या विधानाचा दुसऱ्या विधानाशी सहसंबंध लावत असतो. त्यानंतर पुढचा नियम आहे इक्विव्हॅलन्सचा नियम, त्यालाच आपण सममूल्यता असं म्हणतो. दिलेलं विधान पी इक्विव्हॅलन्स क्यू या पद्धतीचं असेल तर त्याचं रूपांतरित जे रूप होतं त्यामध्ये जी मूळ घटक विधानं आहेत त्या घटक विधानांमध्ये पहिल्यांदा त्याला इम्प्लाइजनं या दोन घटक विधानांना जोडलं जातं, त्यानंतर मुख्य चिन्ह अँड दिलं जातं, पुन्हा दुसऱ्या कंसामध्ये Q
क्यू इम्प्लाइज पी म्हणजेच मूळ विधानाच्या घटक विधानांची जागा बदल केली जाते. आणखी एक प्रकारे याच विधानाचं रूपांतर सममूल्यता केली जाते आणि ती पुढील प्रमाणे की पहिल्यांदा पहिल्या कंसामध्ये पी अँड क्यू नंतर ऑर आणि दुसऱ्या कंसामध्ये नॉट पी अँड नॉट क्यू या पद्धतीनं सममूल्य विधानामध्ये रूपांतरित करता येतं. पुढचा नियम आहे डिस्ट्रीब्युशन, त्यालाच वितरण असं म्हटलं जातं. आणि हे वितरण करत असताना दिलेलं विधान पी अँड कंसात क्यू ऑर आर या पद्धतीचं असेल तर त्याचं रूपांतरण हे पहिल्या कंसात पी अँड क्यू ऑर दुसऱ्या कंसात पी अँड आर या पद्धतीनं होतं. त्याच पद्धतीनं आणखी एक दिलेलं विधान पी ऑर क्यू अँड आर असं असेल तर त्याचंही रूपांतरण आपला पहिल्या कंसात पी ऑर क्यू अँड दुसऱ्या कंसात पी ऑर आर. त्यानंतरचा पुढचा नियम आहे एक्सपोर्टेशन, त्यालाच बहिस्सरण असं म्हणतात. आपण शॉर्टमध्ये त्याला एक्सपो असं म्हणत असतो. दिलेल्या विधानाचं मुख्य चिन्ह व्यंजन विधान आहे आणि त्यातल्या पहिल्या घटक विधानामध्ये पी अँड क्यू असं दिलेलं आहे आणि मुख्य चिन्हाच्या पुढे आर असं जर दिलेलं असेल तर त्याचं रूपांतरण आपला पी इम्प्लाइज दुसऱ्या कंसात क्यू इम्प्लाइज आर या पद्धतीनं करता येतं.